जीवन ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे आणि मानव नेहमीच चांगले जीवन जगण्याच्या शोधात असतो. अधिकाधिक अन्न उत्पादन प्राप्त होण्याकरिता शेतकरी अमर्यादित रासायनिक खत, रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करू लागला आहे. त्यामुळे अन्न आणि मातीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाले असून मानवाच्या आरोग्यावर देखील विविध पोषण विकार दिसू लागले आहे. ही आपल्या देशाची एक मोठी समस्या आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचं आरोग्य सर्वात महत्वाचं असून हे फक्त पौष्टिक अन्नद्रव्याद्वारे साध्य होऊ शकतं. यासाठी आवश्यकता आहे निरोगी आणि कसदार माती. पौष्टिक निरोगी अन्नधान्य फळभाजी उत्पादित करण्यासाठी मातीच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनं आपले पूर्वज हजारो लाखो वर्षांपासून गाईचं शेण, गोमूत्र आणि विविध प्रकारच्या पालापाचोळ्यांचा उपयोग करून जमीन कसदार उपजाऊ बनवण्यासाठी वापरत असे आणि त्यासोबत कडुलिंब, करंज, एरंडी, पपई, निरगुडी, गुडवेल, रुई, सीताफळ, कनेरी यासारख्या पानांचा कीटकनाशके बनवण्यासाठी उपयोग करीत असे. शास्त्रीय पद्धतीनं यावर विचार केला तर झाडांची पाने मातीमधील कार्बन आणि सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. तसंच पालापाचोळा आणि गोमूत्र, शेणखतात जे नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म जीव असतात त्याला कार्यान्वित करून त्याची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे मातीची पोत आणि मातीचं आरोग्य सुधारतं. हे पर्यावरणास पोषक असून मानवी आरोग्य सुधारण्यास मदत करतं. नैसर्गिक पोषण द्रावणे आणि कीटकनाशके शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतो. याची माहिती आणि पद्धत आपण आजच्या या भागात बघूया. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण पोषण द्रावणे आणि रासायनिक खते या संबंधी थोडीशी माहिती घेऊ. जीवन हा निसर्गाद्वारा दिलेली एक देणगी आहे आणि मनुष्य याचा चांगल्या जीवन जगण्यासाठी शोध घेत असतो. शेतकरी वर्ग अधिकाधिक उत्पन्न प्राप्त होण्याकरता विविध प्रकारचे रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशक याचा वापर करू लागलेला आहे. दिवसेंदिवस याचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे. त्यामुळे अन्न आणि जमिनीची पोत याच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे आणि ह्या मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसू लागलेला आहे. त्याच्या पोषण विकार त्याच्या समोर आलेला आहे. ही आपल्या भारत देशाची एक राष्ट्रीय समस्या ही झालेली आहे. ही राष्ट्रीय समस्या सोडवण्याकरिता आपल्याला चांगल्या प्रकारच्या आहार म्हणजे पोषक आहार मिळायला पाहिजे आणि हे पोषक आहार आपल्याला प्राप्त होईल जेव्हा आपली जमिनीची पोत चांगली राहील, जशी सुपीक असेल तेव्हाच हे होऊ शकतो. याच्यासाठी पूर्वी अनादकालपासून आपण पाहिलेलं आहे की ते शेणखत, गोमूत्र याचा वापर करायचे. हे वापर केल्यास जमिनीची सुपीकता खूप चांगली राहायची आणि हे पाहिलेलं आहे की जमिनीची सुपीकता वाढवण्याकरता ते पहिलीपासून सीताफळ, करंज, नीम, एरंडी, कणेरी या पालापाचोळ्याचा वापर ते करत होते. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कार्बन पदार्थ हे फार उपलब्ध असायचे आणि त्यामुळे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी चांगली व्हायची, म्हणजे सूक्ष्मजीवाणूंचा जे कार्यक्षमता खूप सुंदर असायची आणि त्यामुळे जमिनीची जी सुपीकता खूप चांगली राहायची आणि त्यामुळे जे काही अन्न भाजीपाला उत्पादित व्हायचं त्याची रंग चकाकी खूप सुंदर राहायची आणि ते आपल्याला पोषणामध्ये फार मदत करायचे. पूर्वी काळापासून आपल्या इथे शेती करण्यासाठी शेतकरी वर्ग गोमूत्र, शेण याचा वापर करत होता. स्थानिक क्षेत्रावर उपलब्ध असलेले पालापाचोळा, कणेरी, कडुलिंब, निरगुडी, डवला, रुई, सीताफळ, एरंडी, करंज याच्या पानाचा तो वापर करत होता. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पदार्थ याची उपलब्धता चांगली होती आणि जेव्हा हे शेणखतं त्याच्यावेळी मिसळत होतं आणि गोमूत्र मिसळत होता तर त्याच्यामध्ये त्याची मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी म्हणजे सूक्ष्मजीवाणू यांची कार्यक्षमता खूप वाढते आणि वाढलेली होती आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता खूप चांगली झाली. तर शेतकरी बंधूंनो, आपण आपली जमिनीची
सुपीकता वाढवण्याकरता आणि दिवसेंदिवस हे जे रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना जे खूप शेतीवर खर्च आलेला आहे तो कमी करण्यासाठी स्थानिक उपलब्ध असलेले हे जे आपल्या घरात गाई म्हशीचे आहे याच्याचे शेण आपण वापरून जमिनीची पोत सुधारू शकतो आणि याच्याद्वारा आपण याचा वापर करून जमिनीची पोत सुधारून याचे उत्पादन चांगले वाढवू शकतो. त्याकरता आपण पाहूया की नैसर्गिकरित्या आपण आपल्या जमिनीची पोत कशी चांगली करावी. त्यात सर्वप्रथम रासायनिकच्या तुलनेत जर आपण हे पाहिलं की जीवामृत, पंचगव्य असे प्रकारचे विविध प्रकारचे नैसर्गिक द्रावण आहे हे जे फारच पोषक आहे या द्रावणाचा उपयोग आपण केलास तर जमिनीची सुपीकता वाढू शकते. तर सर्वप्रथम हे पाहू की जीवामृत कसं आहे. जीवामृत तयार करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम एक ड्रम घ्यावा लागतो 200 लिटरचा. त्यात सर्वप्रथम आपण पाणी भरायचं. पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये 10 किलो शेण घ्यायचं. आपण हे जे 10 किलो शेण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला थोडंसं पतला करून घ्यायचं. हे 200 लिटर पाणीमध्ये घालायचं. त्यानंतर 10 लिटर गोमूत्र त्याच्यामध्ये घालायचं. 2 किलो गूळ आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्याला विरघळून त्याच्या त्या ड्रममध्ये घालायचं आणि बेसनलाही सुद्धा त्याच्यात पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे सर्वात घातल्यानंतर माती घालायची त्याच्यामध्ये धुऱ्यावरची आणि चांगल्या रीतीने ते ढवळून घ्यायचं. अशा रीतीने हा जीवामृत हा तयार होतो. आणि हे जीवामृत आपल्याला जर उन्हाळ्यात आपण तयार केलं तर हे 3 दिवसांपासूनच ते आपल्याला उपयोगी आणण्यास मदत होत उपयोग करू शकतो. हे जीवामृत याचा उपयोग असा आहे की आपल्याला झाडाची म्हणजे हे सर्व आपण जेव्हा बनवतो यात आपल्याला फक्त गूळ आणि बेसन याचा खर्च लागतो. तर जवळपास 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन याकरता 125 किंवा 140 रुपयाचा आपल्याला खर्च येतो आणि हे 200 लिटरचा आपल्याला जीवामृत तयार होतो. हे जीवामृत आपल्याला ज्या स्प्रे पंपाद्वारे आपल्या कोणताही पीक म्हणजे जसं कापूस असला, सोयाबीन किंवा इतर भाजीपाला, ऊस, द्राक्ष, स्ट्रॉबेरी यासारखे विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, पिकं वगैरे जे आहे हे सर्व याच्यामध्ये फवारणी करता येते. 15 लिटरमध्ये 1 लिटर याला आपण गाळून याच्यामध्ये भरून ते स्प्रे करता येते. जर कापूसला या स्प्रे करायचं असेल तर आपल्याला 6 पंप फवारणी करावी लागते. म्हणजे एका एकराला 6 पंप आपण वापर केल्यास तर या रीतीने आपला हा खर्च कमी होतो. अन्यथा आपण जर रासायनिक खतं घ्यायला गेले तर रासायनिक खताची जर जवळपास आपल्याला 300 ते 1000 रुपयापर्यंत आपण खर्च करतो. परंतु जीवामृतचं स्प्रे केल्यामुळे आपल्या याच्यामध्ये जवळपास 300 ते 800 रुपयाची आपली बचत होते. हे जीवामृत वापरण्याची उपयोग असा आहे जमिनीत पडल्यास मुळाला हे दिल्यास जमिनीची सूक्ष्म जीवाणू ते कार्यक्षम होतात आणि जमिनीमध्ये मधले जे सूक्ष्म जीवाणू हे याच्यामुळे नत्र, स्फुरत, पलाश या झाडाला अति लवकरच जलद रीतीने झाडाला ते प्राप्त होते. आणि याच्यासोबतच या जीवामृतमध्ये अतिसूक्ष्म जीवाणूसुद्धा असतात आणि हे अतिसूक्ष्म जीवाणू झाडाला फारच उपयोगी आहे. झाड टवटवीत होतं, याची वाढ खूप लवकर होते आणि त्याच्यामध्ये फळधारणाही लवकर होते. अशा रीतीने कपाशी तर आहेच पण यासोबत इतर भाजीपाल्यामध्ये आपण हा फरक पाहू शकतो. याची कार्यक्षमता वाढल्यामुळे झाडांची जर आपण पालक, मेथी, सांभार, इतर जे पालेभाज्याचा पाहिलंस तर याचा रंग खूप चांगला येतो, गळद येतो, भाजी टवटवीत दिसते, फळधारणा लवकर होते आणि शेतकऱ्याचं म्हणजे उपलब्ध साधनापासून तो आपल्या झाडाची जोपासना करू शकतो. झाडाची वाढ इतक्या चांगल्या रीतीने होते आणि त्याचा जे खर्च आहे ते खर्च एकदम क्षुल्लक, अगदी कमी होतो. त्यामुळे म्हणजे त्याची जे आहे दुष्काळ परिस्थिती जेव्हा त्याला ह्याची अशी बचत होते ते बचत होणे झाल्यामुळे त्याची एक प्रकारची समजा एक आवक झाली. आणि नैसर्गिकरित्याने जे तयार झाले हे द्रावणेपासून
हे जे चकाकी निर्माण झालेली आहे, हे जे फळधारणा या फळांचे जे आकार जे वाढलेले आहे, त्यामुळे त्या बाजारात याची मागणी खूप आहे आणि याला फार चांगलं मूल्य मिळत आहे. तर शेतकरी वर्गाला ह्या फारच उपयोगी झालेलं आहे. तो जास्त याच्यामध्ये धन कमवू शकत आहे आणि अशाच रीतीने याची कार्यक्षमता वाढल्यामुळे याच्यामध्ये जे फर्मेंटेड जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, फर्मेंटेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढल्यामुळे याचे ऍजॅक्टो बॅक्टर आणि ईस्ट यासारख्या याचं सुद्धा फॉर्मेशन होतो आणि हे ईस्ट आणि ऍजॅक्टो बॅक्टर याच्यामध्ये जमिनीवर पडल्यास झाडाला जे उपलब्धता इतक्या फास्ट होते, इतके लवकर होते की झाडाची जे चकाकी खूप फळांना भाजींना खूप चकाकी आणि ते आपल्या विविध प्रकारचे जे अन्न आहे, भाजीपाला जे आहे, हे सर्व याच्यामध्ये जे चकाकी जे वाढलेली आहे म्हणजे याची गुणवत्ता वाढली. तर हे गुणवत्ता वाढवण्यास नैसर्गिक पोषक द्रावणे हे फारच उपयोगीचं आहे. जीवामृत या विषयावर आपण हे माहिती घेतलेली आहे. तसंच पंचगव्य सुद्धा एक नैसर्गिक पोषक द्रावणे आहे. पंचगव्य म्हणजे याच्यामध्ये गाईचे 5 प्रकारचे जे उत्पादन याच्यामध्ये वापरायचे आहे. याच्यात गाईचं शेण, गोमूत्र, गाईचं दूध, गाईचं दुधापासून तयार झालेलं दही आणि गाईचं दुधापासून तयार झालेला तूप याचा वापर करायचा आहे. याच्यात 5 किलो शेण घ्यायचं आहे आणि 3 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आणि 2 लिटर आपल्याला दूध घ्यायचं आहे, 2 किलो दही घ्यायचं आहे आणि फक्त 500 ग्रॅम तूप घ्यायचं आहे. याचा सर्वत्र एकत्र याचा द्रावण तयार करून घ्यायचा एका ड्रममध्ये आणि चांगल्या रीतीने ढवळून घ्यायचा. त्याला 8 दिवस ठेवायचं आहे आणि चांगल्या रीतीने आपण याची 8 दिवसानंतर याची फवारणी करू शकतो. हे फवारणी केल्यास तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं आहे की फळांची फुलांची विविध अन्नधान्य कापूस असो, तूर असो, सोयाबीन असो, स्ट्रॉबेरी असो, याची कापूसचं बोंड वाढतो आणि फळांची चकाकी वाढते, साईज वाढतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं धन प्राप्त होत आहे, जास्त त्यांचा पैसा मिळत आहे आणि त्याची जे कीपिंग क्वालिटी म्हणतो ते ही कीपिंग क्वालिटी सुद्धा वाढते. तर अशा रीतीचं याची रासायनिक गुणवत्ता आपण जर पाहिली तर यामुळे जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पलाश याची उपलब्धता ते लवकरात लवकर आपल्या झाडांना उपलब्ध करून देतो. त्यात सूक्ष्मजीवाणू आणि अत्यसूक्ष्मजीवाणू सुद्धा याची ऍक्टिव्हिटी आपल्या जमिनीत शेणखतासोबत जे विविध प्रकारचे जे पालेपाचोड आपण आहे ते हे विविध प्रकारचे पालेपाचोडा सुद्धा याच्यामध्ये याची मल्टिप्लिकेशन होतो आणि याच्यामध्ये कन्वर्शन होण्याकरता हा फारच मदत करते. झाडांना ते उपलब्धता करून देते आणि हे चांगलं उत्पादन होण्यास फार मदत देते. यासोबतच मायक्रोबियल जे ऍक्टिव्हिटी जो म्हणतो मायक्रोबियल फर्मंटेड मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपल्याला हा एक प्रकारचा खूपच उपयोगी पोषक द्रावणे आहे. हे पंचगव्य आणि जीवामृत हे दोन्ही 15 लिटरच्या या फवाऱ्यामध्ये 100 मिलीलिटर याचा वापर करून आपण फवारणी करू शकतो. याशिवाय ड्रिप इरिगेशन म्हणजे फर्टिगेशन थ्रू सुद्धा पाण्यासोबत हे झाडांना सम प्रमाणात आपण देऊ शकतो. हे दशपर्णी कसं तयार करायचं हे तुम्हाला माहिती सांगते. ही दशपर्णी तयार करण्याकरता 10 प्रकारचे पानं आपल्याला घ्यावे लागतात. त्यात सर्वप्रथम कडुलिंब, कणेरी, सीताफळ, पपई, करंज, गुडवेल, एरंडी, निरगुडी आणि रुई अशा प्रकारचे आणि डवळा या 10 प्रकारचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्या सर्व पानांना शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असलेला कडबा कटर याच्याद्वारा आपल्याला बारीक बारीक तुकडे करता येते आणि हे तुकडे केल्यानंतर आपल्याजवळ जे 200 मिलीलिटरचं जे ड्रम आहे त्या ड्रममध्ये आपण ते टाकायचं, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घालायचं, चांगल्या रीतीने ते ढवळून घ्यायचं आणि त्या पानं टाकल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम 10 किलो शेण त्याच्यामध्ये घालायचं. पातळ केलेलं हे शेण घातलेलं सर्व उत्तम. त्यात 10 लिटर
गोमूत्र घालायचं आणि हे घातल्यानंतर चांगल्या रीतीने ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर ओला केलेला आपला हा गुणपाठ झाकून ठेवायचा. हे 40 दिवसात तयार होतो. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा याला ढवळत राहिलं जरुरी आहे, कारण की याची म्हणजे जे आंबूस आलेला जो पदार्थ आहे ते वरपासून खालीपर्यंत गेले जातो. आणि याच्यामध्ये जे 40 दिवसामध्ये हे तयार होतो तो म्हणजे जे पीक आपण जे जूनमध्ये लावतो ती जूनपासून 40 दिवसांनंतर जे तयार होतो ते पहिली फवारणी म्हणजे मावा तुडतुडासाठी आपण जे विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकेचा उपयोग करतो अशा वेळेस हे मावा तुडतुडा बोंडळी कोणते प्रकारची जे किळी आहे जे आपल्या झाडांना हानिकारक आहे जे झाडांना जे नुकसान करते ती टाळण्याकरता हे फारच उत्तम आहे. तर या प्रकारे जर शेतकऱ्यांनी एका पंपाला 50 मिलीलिटर जर आपण याच्यामध्ये द्रावण टाकले तर एका फवाऱ्यापासून याची जर आपण विकत घ्यायला गेलं तर 50 रुपयाचा होतो. म्हणजे अशा हिशोबाने जर कापूसच्या शेतावर आपण जर फवारणी करतो तर 6 पंप आपल्याला आपल्याला लागतात. म्हणजे याप्रमाणे आपल्याला 300 रुपयाची आपली खर्च झाला. आणि अशा रीतीने जर आपण विविध प्रकारचे कीटकनाशकाचा उपयोग केला तर याच्यापासून शेतकऱ्याचा अधिक खर्च होतो. तो ह्या खर्चापासून शेतकऱ्याचा बचाव होतो. म्हणजे उपलब्ध साधनापासून शेतकरी आपल्या झाडांची जोपासना करू शकतो, त्याचा किडींपासून बचाव करू शकतो आणि हे पर्यावरण प्रदूषणास नाही होतं आणि पर्यावरणासाठी हा फारच उपयुक्त आहे. त्याची जोपासना तो करतो, पर्यावरणाची जोपासना करतो. दुसरा नैसर्गिक पोषण खत म्हणजे घनजीवामृत. शेतकरी म्हणजे त्याच्या जवळ जो उपलब्ध असलेला रोजचा रोज जे शेण असतो ते शेण कुठे टाकायचं ते दिवसेंदिवस एकावर एक टाकत असतो. आणि जर त्याची सडण्याची प्रक्रिया आपण जर पाहिलीस तर त्याला 2 वर्ष लागतात. पण हे 2 वर्ष तर त्याला विविध पिकांना तर त्याची आवश्यकता असते. रासायनिक खतं घ्यायला गेले तर त्याच्यावर खर्च जास्त होतो. त्याचा वापर जास्त केला तर जमिनीची नापिकी होते, त्याची सुपीकता जाते. तर आता त्यांनी करावं तरी काय? तर अशा रीतीने जे त्याच्याजवळ जे उपलब्ध असलेला हे जे शेणखत आहे ते शेणखत हे एका जमिनीवर 3 फीट रुंदी ची त्याची रुंदी ठेवायची आणि जितकं लांब तेवढं त्या पसरून घ्यायचं. आणि त्याच्यावर हे जे तयार केलेलं जे जीवामृत आहे हे तयार केलेलं जीवामृत आपण त्याच्यामध्ये 1-1 फूटच्या अंतरावर त्याच्यामध्ये त्या छिद्रात घालायचं. आणि ते छिद्रात घातल्यानंतर म्हणजे काय होतो की हे जी याच्यामध्ये जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सूक्ष्मजीवाणू हे सूक्ष्मजीवाणूद्वारे याचे विघटन होते. आणि हे जे विघटन झाल्यानंतर याचं घनजीवामृत हा आपल्या शेतीसाठी तयार होतो आणि आपण 1 महिन्यानंतर त्याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे एका पिकाला जर त्याच्या म्हणजे प्रोड्यूस तयार होण्याकरता जर 4 ते 5 महिने लागत असतील तर एकरी आपण 200 किलो आता वापर केलास तर अशा रीतीने शेतकरी आपल्या त्या पिकात 2 वेळा जर वापर केल्यास तर शेतकऱ्याचा 1 एकराला 8 ते 10 हजार रुपयाची बचत होते. घनजीवामृत आणि जीवामृत या वापर केल्यास शेतकरी चांगल्या रीतीने ज्या प्रकारे जो मार्केटमध्ये चांगलं जे त्याला रेट पाहिजे असेल तर याकरिता इतक्या चांगल्या रीतीने तो उत्पादन घेऊ शकतो, आपल्या अधिक आईची जे व्यवस्था ती करू शकतो आणि या हिशोबाने त्याची जे सुपीकता त्याची जमिनीची राहील, पर्यावरण पोषकही ते राहतो आणि अशा प्रकारे तो आपली जमिनीची जोपासना करून जे वैयक्तिक जे आरोग्य त्याचीही जोपासना चांगली होते. तर नैसर्गिक रीतीने तयार केलेले हे पोषण द्रावणे आणि रासायनिक खताचा जर वापर केला तर हे वापरामुळे ही आपल्याला त्यांना सर्व कार्य साधता येईल.